लोकशाहीच्या आत्म्यावर केलेला प्रहार आम्ही सहन करणार नाही असं म्हणत कॉम्रेड आनंद मास्तर यांच्या उपस्थितीत माकपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय. भारतीय संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता मूल्यांवर आघात होतोय. लोकशाहीच्या राज्यात आज संविधानाला हात लावण्याची भाषा बोलली जातीये. हा एक प्रकारचा संविधानावरचा प्रहार आहे आणि आम्ही तो कदापिही सहन करणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना आडम मास्तर म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यात आलंय. बाबासाहेबांनी जगामध्ये नवं अशा पद्धतीची घटना आपल्याला दिलेला ही घटना लोकशाहीची आत्मा. त्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता, त्या घटनेमध्ये स्वातंत्र्य, त्या घटनेमध्ये समाजवाद आणि त्या घटनेमध्ये सगळ्यांना अधिकार दिलेल्याची घटना आहे. त्या घटनेमध्ये किती श्रीमंत माणूस असू द्या त्याला एकमत द्यायचा अधिकार आहे आणि किती गरीब माणूस असू द्या एकमत असू अशा पद्धतीची घटना बाबासाहेबांनी. परंतु भारतीय जनता पक्ष, RSS, बजरंग दल अशा संघटनेवर त्या घटनेवर प्रहार करायचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न त्यांचे चालू आहे. घटनेवर जेवढा अपप्रचार करता येईल तेवढं करायचा प्रयत्न चालू आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने लोकसभेमध्ये महात्मा गांधीच्या मानाकरीला त्यांनी ही हुतात्मा म्हणावं ही अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे. या देशातला शहीद आझम झाला भगतसिंग दुसरा नाही. म्हणून बाबासाहेबाला वंदन करताना आम्ही निर्णय घेतला, त्यांनी जो आम्हाला घटना दिलेला आहे, जी लोकशाही दिलेली आहे, अबाधित राहण्याकरता आम्ही जीवाचं रान करू, रक्ताचं प्रत्येक आम्ही साधू. यावेळी शाहीर प्रशांत मॅकल, प्रजा नाट्य मंडळाचे कलावंत भीमगीत गाऊन त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी माकपच्या नगरसेविका कामिनी आडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. प्रास्ताविक माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी केलं. यावेळी माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गे, सुनंदा बल्ला, युसुफ शेख, व्यंकटेश कोंगारी, कुर्मय्या म्हेत्रे, माशप्पा विटे, अशोक पल्ला, दत्त चव्हाण, श्रीनिवास गड्डम, वीरेंद्र पद्मा, बाळासाहेब मल्याळ, विजय हरसुरे, दाऊद शेख, नरेश दुगाने, लिंगवा सोलापुरे, अकिल शेख, इलियास सिद्दीकी, अभिजित निगंबे आणि अनिल वासम यांची उपस्थिती होती.